मोठी बातमी दहा फेब्रुवारीपासून मनोजरंगे पुन्हा अमरण उपोषण करणार सरकारच्या अडचणीत वाढ मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला नऊ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहेत यामुळे या अध्यादेशाची या अंमलबजावणी न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे आंतरवाली सरटीमध्ये हे आंदोलन होणार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत आमचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्हाला दुसरे काही सहन करता येणार नाही सगळे सोयऱ्यांबाबत करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर आहे या ठिकाणी काही दस्तऐवज सापडत नाहीत असं सांगितलं जात आहे ज्यांचा विरोध होत आहे त्यांच्यासाठी हा फायदा नाही गरजवंत मराठ्यांसाठी हा कायदा आहे त्यामुळे विचारवंतांनी या कायद्यासाठी मत मांडावे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही गैरसमज करून घेऊ नका विशेष अधिवेशन बोलावून कायदा पास करा तसेच नऊ फेब्रुवारीपर्यंत नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास दहा फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी रायगड